विधानसभेचा निकाल याला अवघे हो काही तास उरले आहे मात्र एक्झिट पोलमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी समोर आली आहे की महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमधली जी फाईट आहे ती अतिशय काटेकी वाटत आहे आणि यावर आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवर आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ एक्झिट पोलमध्ये जे काही दिसतंय ते तुम्हालाही वाटतंय का नाही एक्झिट पोलमध्ये काटे की टक्कर जागी दाखवली ना मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो मध्य प्रदेश हरियाणाचा अनुभव लक्षात घेऊन एक्झिट पोलमध्ये जी आकडे दाखवतात त्याच्यापेक्षा महायुती गन डी ए ग जास्त जागा मिळतात आताही आम्हाला अनेक एक्झिट पोलमध्ये आम्ही सरकार बनवू असंच सांगितलं एक दोन एक्झिट पोल असू शकतात पण सरकार मी बनू कारण मुख्यमंत्री माझी गाडकी बहीण योजना मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की या निवडणुकीत आमच्या बहिणी पूर्ण शक्तीने पुढे आल्या बहिणींचा आशीर्वाद उभा राहिला आणि मी सरकार म्हणून हा निश्चितपणे एकनाथ शिंदेजींच देवेंद्रजीचं आणि अजितदादाचं कौतुक यासाठी करेन की एकनाथ शिंदेजींनी अर्थशास्त्रापेक्षा अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानाच्या मनशास्त्र की ज्यातून गरिबांच्या उत्थानाचा विचार जो केला ना त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यातून एकदम लोकसभेच्या प्रवाहाच्या हो जी काही मानसिकता होती त्या पराभवानी थोडी थो मनावर कितीही नाही तरी एक तणाव होताच आता मी स्वतः व्यक्तिगत बघू शकतो पण इतक्या वेगाने आम्ही बाहेर निघालो आणि काय लोकांनी प्रतिसाद दिला विचार तुम्ही विचारच करू शकत नाही प्रत्येक जाती धर्मानी आमच्याकडे तर सर्व जाती धर्माचे मतदार आहे आणि काय त्यांचे नारे असायचे आणि काय काय त्यांनी मला वाटतं की आशीर्वादासाठी जे शब्दाचा वापर केला ना मी इतक्या सात विधानसभा आता अनेकांच्या निवडणुका घडवण्याचा मी निवडणूक प्रमुख राहिलो आहे काय करंट होता खूपच करंट होता याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी लक्षात येते की समजा जर अगदी अटीतटीची लढाई राहिली तर जे छोटे पक्ष आहे अनेक अशा छोटे पक्ष आहे अपक्ष यांची गरज पड़ जेव्हा पडेल तेव्हा त्याच्यासाठी का काय स्ट्रॅटेजी सुरू आहे नाही मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की आम्हाला बहुमत निश्चित प्राप्त होईल बहुमतानंतर सुद्धा काही पक्ष पाठिंबा देतात विकासासाठी तर तो स्वीकार ते जर अपक्ष असतील आणि एकसे बघे दो दोसे बघे तीन तीनसे बघे चार मला वाटतं की आमचं बहुमत तर स्पष्टपणे येतं पण अपक्षांनी कधी पाठिंबा दिला तर त्याच्यामध्ये अडचण नाही ना आम्ही आताही जेव्हा एकनाथ शिंदेजी बाहेर निघाले तेव्हा चाळीस आमदार होते पण काही अपक्षांनी जाऊन पाठिंबा दिला विकासासाठी त्यांना माहिती आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये जर ते कोणत्याही पक्षाच्या सोबत राहिले नाही तर मग ते नुकसानीत जातात आणि म्हणून ते पाठिंबा आम्हाला देतील आमचा बहुमत असेल काही त्याच्यामध्ये काही एक्झिट पोल कोणताही कसाही असेल आमचं बहुमत असेल कारण आम्ही काम केलं आहे आणि जो उत्तरपत्रिका उत्तम सोडवतो ना तर त्याचा विश्वास असतो की तुम्ही याच्यामध्ये अजून एक एक्झिट पोल पण अंदाज आहे की भाजप कुठेतरी सत्तर ते नव्वद याच्यामध्येच राहील अशा वेळी भाजप म्हणजे अमित शहानी जे दावा केला होता की मुख्यमंत्री भाजपचा होईल हा कुठेतरी कमजोर पडेल आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सीएम पद द्यावं लागेल नाही तुम्ही असे भांडणं नको गो अमित शहा कधीच म्हणतो नाही मुख्यमंत्री भाजपचाच असेल अमित भाई असं म्हणावं मी त्या पत्रकार परिषदमध्ये स्वतःही होतो जेव्हा मी मॅनिफेस्टोचा चेअरमन म्हणून त्याच्यात ते असं म्हणाले की तिन्ही पक्ष एकत्र येऊन आम्ही निर्णय करू भाजपचा जसे जसा हट्ट आग्रह कधीच जमीन बाईनी व्यक्त केला नाही आणि आम्ही महायुतीचा मुख्यमंत्री असेल कोण असेल काय असेल हा विषयच उपस्थित होत नाही या महाराष्ट्राच्या सेवेसाठी यावी महायुती आणि या, या दृष्टीने काम होत आहे तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शिवभक्तांनी हा की तो हा भाव कधीच असू शकत नाही एक शेवटचा प्रश्न या निवडणुकीत एक गोष्ट प्रामुख्याने लक्ष आलंय की मतदारांनी म्हणजे महिला मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि दुसरी गोष्ट अनेक भागांमध्ये मतदानाचा जो टक्का आहे तो, तो खूप जास्ती वाढला आहे हा नक्कीच आणि ही तर माझ्यासाठी तरी व्यक्तिगत अभिमानाची बाब आहे मग नेहमी वाटतं की हजारो शहीदांनी रक्ताचा थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केलं तेव्हा शाहीचा गा थेंब थे थे गागला पवित्र मत आहे ही सुद्धा जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे माझा तो प्रयत्न आहे की पुढच्या पाच वर्षानंतर ही जागृती करण्याचं जा काम मग करायचं आहे हा विचारायचा प्रश्नच नाही आम्ही एवढी उत्तर पत्रिका सुंदर सोडवली आहे की याचा फायदा आम्हालाच होईल जो काही उत्तर पत्रिका आम्ही सोडवली मला वाटतं की याच्यात फायदा काँग्रेस का होण्याचं काहीच कारण नाही महाविकास आघाडी होण्याचं काय हाही दूरपर्यंत कारण नाही तर याआधी सुद्धा एक्झिट पोलमध्ये ज्या प्रकारे भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना काठावरचं बहुमत दाखवण्यात आलं मात्र प्रत्यक्षात जास्ती बहुमत मिळाला तोच ट्रेंड जो आहे तो महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा राहील असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट